विद्यार्थ्यांनो, आज आपण गेम नंबर 6 बघणार आहोत. क्वेश्चन रेस. राईट वन मीनिंगफुल क्वेश्चन ईच बिगिनिंग विथ द फॉलोविंग वर्ड्स. बघा, तर खालील हे जे आपल्याला शब्द दिसत आहे येथे आणि येथे, या शब्दांपासून सुरू होणारा प्रश्न आपल्याला तयार करायचा आहे. द फर्स्ट वन टू डू सो इज द विनर. जो सर्वात आधी हे प्रश्न तयार करेल तो विनर ठरेल. यू मस्ट यूज न्यू आयडियाज इन ईच क्वेश्चन. आणि प्रत्येक प्रश्नामध्ये तुम्हाला नवीन आयडिया वापरायची आहे. तर विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी हे सर्व WH शब्द आहेत. येथे ऑक्झुलरी वर्ब आहे, ज्याला आपण हेल्पिंग वर्बसुद्धा म्हणतो. या ठिकाणी निगेटिव हेल्पिंग वर्ब निगेटिव स्वरूपात वापरलेले आहे. आणि या ठिकाणी मॉडल ऑक्झुलरीच्या साह्याने आपल्याला प्रश्न तयार करायचे आहे. तर चला बघा, आपण आता ते बघूया. फॉर एक्झाम्पल, आपण येथे एक क्वेश्चन तयार करू शकतो. हु आर यू, व्हॉट इज युअर नेम, वेअर आर यू गोईंग, व्हेन विल यू कम, व्हाय आर यू सॅड, हाऊ आर यू, आर यू ओके, इज धिस युअर पेन, हॅव यू अ पेन्सिल, हॅज शी अ बॉ और हॅज शी अ कॅट, डू यू लाईक क्रिकेट, डज ही इग्नोर इट. अशा प्रकारे आपण प्रश्न तयार करू शकतो. त्यानंतर या ठिकाणी आपण निगेटिव्ह क्वेश्चन आपल्याला फॉर्म करायचं आहे. येथे बघा, आरंट दे सॅड, ते दुःखी नाही का. इजंट ही हॅपी, तो आनंदी नाही का. डोंट यू नो अबाउट इट. डझंट शी नो. कांट वी से. वोंट यू लाईक इट. कॅन आय हेल्प यू. विल यू कम विथ मी. मे आय कम इन सर. कुड यू हेल्प मी. डिड यू फाइंड इट लाईक दॅट. अशा प्रकारे विद्यार्थ्यांनो, मी तुम्हाला जे वाक्य कम्प्लीट करून सांगितलेले आहे, असे तुम्ही स्वतःचे प्रश्न तयार करू शकता. आणि जो सर्वात आधी करेल, ॲक्च्युअली ही क्लास ॲक्टिव्हिटी होती, तर आपल्याला हे क्वेश्चन बनवायचे आहे. हा एक्झरसाइज नोटबुकमध्ये सोडवायचा आहे. नंतर गेम नंबर 7 बघू आपण. विदिन फाईव्ह मिनिट्स राईट डाऊन ॲज मेनी सेंटेन्सेस ॲज यू कॅन. 5 मिनिटांमध्ये तुम्हाला शक्य होईल तेवढे वाक्य लिहायचे आहे. रिप्लेसिंग द वर्ड. बघा, इथे म्हटलं आहे रिप्लेसिंग. रिप्लेस म्हणजे बदलवणे, शब्द बदलवायचा आहे. द वर्ड इन द बॉक्सेस म्हणजे या इथला शब्द आपल्याला बदलवायचा आहे. बॉक्सेस विद इन दोज गिवन बिलो. आता या बॉक्स इथल्या येथे जेव्हा आपण इथला शब्द बदलवू, जेव्हा आपण येथे शब्द बदलवू, तेव्हा आपल्याला हे शब्द इथल्यापैकी एक शब्द वापरायचा आहे. जेव्हा इथला शब्द बदलू, तेव्हा इथला एक शब्द वापरायचा आहे. जेव्हा इथला एक हा रिप्लेस करू, तेव्हा इथचे शब्द आपल्याला वापरायचे आहे. ट्रान्सलेट युअर सेंटेन्स इन टू मदर टंग. आणि अशा प्रकारे बघा, इथे जवळपास एक हे वाक्य आहे, एक हे दुसरं वाक्य याचं बनेल, तिसरं याचं बनेल, चौथं हीपासून, पाचवं शीपासून, सहावं इटचं आणि देपासून सातवं. तर 1 2 3 4 5 6 7 वाक्य बनेल. आणि सातही वाक्य तुम्हाला तुमच्या मदर टंगमध्ये म्हणजे जनरली मराठीमध्ये ट्रान्सलेट करायचे आहे. इंग्लिशमध्ये लिहून झाल्यानंतर खाली मराठी ट्रान्सलेट करायचं आणि नंतर त्याची एन्जॉय करायचं आहे. हॅव अ फन असं लिहिलं आहे. बघा, तर वाक्य काय आहे. आय ॲम वॉचिंग माय फेस. आपण बघू शकतो इथे लिहिलं आहे आय ॲम वॉचिंग माय फेस इन माय मिरर. आता आपल्याला काय करायचं आहे, तर माय हा शब्द आय ॲम हा शब्द रिप्लेस करायचा आहे. जेव्हा आपण आणि हे जो वॉचिंग हा जो शब्द आहे, इन शब्द आहे आणि मिरर हा शब्द आहे, हा जसाचा तसाच राहील. तर आयच्या ऐवजी जर आपण वी आर घेतलं, तर वी आर वॉचिंग, वी आर घेतल्यावर अवर फेसेस इन अवर मिरर. अशा प्रकारे मग जेव्हा आपण घेऊ यू आर
यू आर वॉचिंग आणि नंतर घेऊ आपण युअर फेस इन युअर मिरर. ही इज वॉचिंग हिज फेस इन हिज मिरर. शी इज वॉचिंग हर फेस इन हर मिरर. इट इज वॉचिंग इट्स फेस इन इट्स मिरर. दे आर वॉचिंग देअर फेसेस इन देअर मिरर. अशा प्रकारे आपल्याला हे वाक्य बनवायचे आहे. तर हे तुम्ही आता घरी बनवा. हे होमवर्कचाच प्रकार आहे आणि हा गेम तुम्हाला घरी कंप्लीट करायचा आहे. ठीक आहे, आपण इथेच थांबायचं आहे.